नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत पेपर चिकन। तर ही इजी अँड टेस्टी रेसिपी आपण जाणून घेऊया। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर। आपल्याला इथे पेपर चिकन बनवायचं आहे ना, आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करूया 2 चम्मच आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट। त्याच्यानंतर आपण आता याच्यात ॲड करणार आहोत मेन इंग्रेडियंट अंडा। अंडा जर याच्यामध्ये आपण ह्या कोटिंगमध्ये टाकला तर जो आपलं कोटिंग आहे चिकनवरची ती अजिबात निघणार नाही, व्यवस्थित चिटकून राहील। नंतर मीठ आणि कॉर्नफ्लोअर इथे मी 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित कोटिंग येईल। मी आधी मिक्स करून घेतलं तर जरासं मला कॉर्नफ्लोअर कमी वाटत होतं, म्हणून याच्यात मी परत एकदा 2 चमचे ॲड केलेले आहे, कारण की आपलं बॅटर जरासं लिक्विडच वाटत होता, कोटिंग व्यवस्थित बसली नव्हती। तर मी एकूण 5 चमचे घेतलेले आहेत कॉर्नफ्लोअरचे। तर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, तेल एका साईडला तापत ठेवले आणि चमच्याच्या साहाय्याने आपले जे चिकनचे पीसेस आहेत ते आपण याच्यात टाकून घेऊ। जास्त आपल्याला हार्ड किंवा अशी जाड कोटिंग नको आहे पेपर चिकनसाठी, नॉर्मली आपल्याला कोटिंग हवी आहे। तुम्ही फ्राय केल्यानंतर बघू शकता त्याच्यावर एकदम थिन लेअरची एक मस्त कोटिंग आलेली आहे, आणि अंड्यामुळे ती कोटिंग आपली सुटणार नाही, व्यवस्थित चिकनला चिटकून राहील। अंडा तुम्ही याच्यामध्ये नक्की वापरा। आता हे चिकन आपल्याला साधारणतः 5 ते 6 मिनिटे आपल्याला मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला हाय गॅस ठेवायचं नाही आहे। साधारणतः 5-6 मिनिटामध्ये तुमचा हा चिकन आहे तो रेडी होईल, गोल्डन ब्राऊन येईपर्यंत मस्त आहे की थोडासा क्रिस्पीनेस येईपर्यंत फ्राय करायचा आहे। इथे आपलं चिकन मस्त फ्राय होऊन झालेलं आहे। तर आता आपण एका टिश्यू पेपरवर हा चिकन काढून घेऊया। चिकन काढून घेतल्यानंतर आपण आता इथे मस्तपैकी ग्रेव्हीची तयारी करूया। त्यासाठी मी इथे 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे बहुतेक 2 ते 2.5 चमचे आपल्याला इथे लसूण ॲड करायचा आहे, बारीक चिरलेला। लसणामुळे मस्त फ्लेवर येतो, थोडा स्मोकी फ्लेवर, थोडा बर्न फ्लेअर येतो। आपल्या इथं मग लसूण थोडं जास्त क्वांटिटीमध्ये ॲड करून नंतर व्यवस्थित सॉटे करून घ्यायचं आहे, आणि इथे आपल्याला गॅसचं आपल्याला मिडियम ठेवायचं आहे। आता लसूण तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आतल्याला इथे मस्त क्यूब साईजमध्ये शिमला मिरची आणि कांदा जो कापलेला आहे तो आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे। शिमला मिरची आणि कांदा ॲड केल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम हाय गॅसवरच हे सॉटे करायचं आहे। आपल्याला इथे हे साधारणतः 50 ते 40-50 सेकंडपर्यंत आपल्या इथे फ्राय करायचं, जास्तीत जास्त 1 मिनिट। त्याच्यावर आपल्याला अजिबात हे सॉटे करायचं नाही, ती भाजी पूर्ण शिजल्यानंतर त्याची चव उतरून जाते, आणि हे आपल्याला हाय गॅसवरच आपल्याला करायचं आहे। व्यवस्थित सॉटे करून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये 1/2 कप पाणी ॲड करणार आहे आपल्याला ग्रेव्हीसाठी। पाणी ॲड केल्यानंतर आपले जे सॉसेसेस आहेत ते आपण ॲड करून घेऊया। सर्वात आधी मी इथे ॲड केलं आहे मीठ, त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे 1 ते 1.5 चम्मच डार्क सोया सॉस। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड करते 1/2 चम्मच व्हिनेगर। व्हिनेगरसुद्धा ॲड झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। नंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार ब्लॅक पेपर। ब्लॅक पेपर इथे मी 1/2 चमचा घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतर आता आपण मस्तपैकी याच्यामध्ये थोडंसं अजिनोमोटो ॲड करणार आहोत, आणि त्याच्यानंतर मी ते ॲड केलेलं आहे कॉर्नफ्लोअरची स्लरी, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ती थोडी थिक होईल। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता आपल्या ग्रेव्हीला एक बॉईल आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेच फ्राईड चिकन आहे तो ॲड करून घेऊया। चिकन ॲड केल्यानंतर साधारणतः आपल्याला 40 ते 50 सेकंड याच्यामध्ये सॉटे करून घ्यायचं आहे। सॉटे झाल्यानंतर आपल्याला याच्यावरून स्प्रिंग ऑनियन टाकून थोडासा नॉर्मल मिक्स करून गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर आपला जो पेपर चिकन आहे तो रेडी होईल, एकदम इझी अँड टेस्टी लागतं। आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आपला पेपर चिकन। पेपर चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, आणि तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, आणि गरमागरम पेपर चिकन पावसाळ्यामध्ये एन्जॉय करा। थँक्यू।